मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नौदलाच्या वतीने महाराष्ट्राच्या बांधकाम मंत्रालयाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला होता. हा पुतळा उभारून देशाचे पंतप्रधान मोदी यांनी या पुतळ्याचे लोकार्पणचा कार्यक्रम मोठा सोहळा लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी केलेला होता. हा किल्ला आणि या किल्ल्यावर उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा हा चुकीच्या पद्धतीने आणि योग्य नसल्याबद्दलचं मत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे राजे यांनी पत्र देऊन मोदींना स्पष्टपणे कळवलेलं होतं, तरी त्याकडे दुर्लक्ष करून आणि छत्रपतींच्या प्रतिमेकडे योग्य प्रकारे त्यांची असणारी देहदृष्टी ही बाजूलाच करून आपल्याला मनाला वाटेल त्याप्रमाणे त्यांच्या मनामध्ये भाजपच्या मनामध्ये जो पुतळा उभा केलेला आहे त्या पुतळ्याच्या अनुषंगाने तशा पद्धतीची मूर्ती त्या ठिकाणी उभी करण्यात आली. कोट्यावधीचा खर्च त्या ठिकाणी करण्यात आला आणि आज तो पुतळा दुर्दैव महाराष्ट्राचं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं दुर्दैव की ह्या महाराजांचा पुतळा ह्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 महिन्यापूर्वी उभा करण्यात आलेला पुतळा हा जमीनदोस्त होतो, वाऱ्याने पडतो, समुद्रामध्ये कोसळला जातो. हे दुर्दैव मराठी माणसाचे आहे. मराठी माणसाच्या मनामध्ये हृदयामध्ये छत्रपतींची कोरलेली प्रतिमा, छत्रपतींचं उभं असणारं कार्य, छत्रपतींचा स्वातंत्र्यासाठी असणारा त्याग, हिंदवी स्वराज्यासाठी केलेला त्याग, ह्या सगळ्या गोष्टी मराठी माणसाच्या रक्तामध्ये नसानसामध्ये भिंडलेल्या आहेत. परंतु त्या भिंडलेल्या गोष्टी, नसानसातल्या भिंडलेल्या गोष्टी नष्ट करण्याचं काम या भाजप सरकारने ह्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. ह्याचं उदाहरणार्थ आम्ही अभ्यास करतो, आम्ही बघतो आहोत. ज्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यागिरी नावाची सद्ग्रस्त इथे नियुक्ती करण्यात आली, त्यांच्या तोंडातून या ठिकाणी छत्रपतींचा अपमान करणारे वक्तृत्व त्यांनी फेकून बघितली, त्यांनी प्रसारित करून बघितली आणि त्यावेळी महाराष्ट्रामध्ये म्हणावा तसा उठाव झालेला नाही. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मनं, तरुणांची मनं त्यामुळे दुभंगली गेलेली होती. आणि त्याचवेळी दिल्लीतून त्यांच्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाने छत्रपतींनी 5 वेळा दिल्लीमध्ये येऊन माफी मागितली अशीही घोषणा केली आणि त्याच्या विरोधात सुद्धा प्रतिमा काही उठलेल्या नाही. मग छत्रपतींच्या नावाचं या ठिकाणी जे असणारा दबदबा, छत्रपतींच्या नावाबद्दल असणारा अभिमान, आज अनेक शेकडो नाही हजारो तरुण वेगवेगळ्या पक्षामध्ये आज कार्यरत आहेत आणि वेळप्रसंगी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी छत्रपतींच्या नावाची घोषणा देत आहेत. अरे, ज्याने छत्रपतींचं या ठिकाणी पुतळा उभा केला, छत्रपतींचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला, त्याच लोक आज छत्रपतींच्या पुतळा वाऱ्याच्या धक्क्याने पडला असं सांगून वेळ मारून नेत आहेत. तर कोण म्हणतात की तो उभा पुतळा उभा केला त्याच्यापेक्षा आणखी प्रचंड मोठ्या प्रमाणात मोठ्या उंचीचा पुतळा आपण उभारू. कोण म्हणत आहेत त्या ठिकाणचं लोखंड गंजलं म्हणून तो पुतळा पडला. वास्तविक या मंत्रिमंडळाने, ह्या देशाच्या पंतप्रधानाने आणि या तिथल्या राज्यकर्त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे होती. राजीनामा देणं तर बाजूला ठेवा, कारण राजीनामा दिला तर हे जगू शकणार नाहीत. त्याच्यासाठीच सगळ्या गोष्टी आज चाललेल्या आहेत. फक्त खुर्च्या टिकवण्यासाठी छत्रपतींचं नाव घेतलं जात आहे आणि त्या छत्रपतींच्या नावावरती आज हे जगत आहेत आणि मराठी माणसाची मनं तोडलेली आहेत. तर मराठी तरुणांना आज त्यांनी गुलाम बनवल्यासारखे ह्या ठिकाणी ठेवलेले आहेत. कुठे गेले मराठी माणसाला माझा तरुणांना आमचं आव्हान आहे. कुठे गेला तुमचा स्वाभिमान? कुठे गेला तो भगव्याचा अभिमान? कुठे गेला तुमची ती त्याग करण्याची वृत्ती? आज कुठलंही राजकारण न करता ज्या सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी आपला देशाच्या आपल्या स्वाभिमानाला धक्का पोचून लावला, अरे आम्हीसुद्धा मालवणमध्ये काही वर्षापूर्वी फार मोठे एक आंदोलन करून त्या ठिकाणी भगवा झेंडा आम्ही लावला होता. स्तंभ त्या ठिकाणी उभा करून त्याच्यावरती भगवा झेंडा डौलाने फडकत ठेवला होता. तो अजूनही त्या काठीला काही त्या भगव्या स्तंभाला वाऱ्याची नाही कशाची तमा न बाळगता आज त्या ठिकाणी ती भगवा झेंडा डौलाने फडकतो आहे. तो पडलेला नाही, पण कोट्यावधी रुपये खर्च करून ज्या छत्रपतींचा पुतळा आज उभा केला ते छत्रपतींचं स्मारक आज जमीनदोस्त झालं आणि पाण्याचं दुर्दैव
आणि दुःख आमच्या पदरावरती आलं आणि ऐकण्याची आणि पाहण्याची परिस्थिती आमच्यावरती आली. कारण छत्रपतीने एका काळामध्ये त्या काळामध्ये सुरत लुटली होती. छत्रपतीने सुरतीमधून धन आणून सबंद मराठी माणसांनी इथले गड किल्ले उभे केले होते. त्याचा बदला घेण्याचं काम आज गुजराती त्या ठिकाणून करतायत आणि गुजराती व्यापारी वृत्तीची माणसं छत्रपतींचा अपमान करतायत, महाराष्ट्राचा अपमान करतायत. आणि आम्ही मूक घेऊन गप्प बसलेलो आहोत. आम्ही तिकीट मिळेल का, आम्हाला पैसे निवडणुकीत मिळते का, ह्या लाचाराने जर आम्ही जगत असू तर छत्रपतींचं नाव घेण्याचा आम्हाला कोणालाच अधिकार त्याच्यामध्ये राहणार नाही. पक्षीय राजकारणा बाजूला ठेवा, पण छत्रपतींचा अभिमान, छत्रपतीबद्दल असणारा त्याग, छत्रपतीबद्दल असणारी अस्मिता ही जागृत ठेवण्यासाठी प्रत्येकाने आज या ठिकाणी बोललं पाहिजे. प्रत्येकाने याचा जाब ह्या शासनकर्त्यांना विचारला पाहिजे आणि शासनकर्त्यांनी जनतेचे राजीनामा नव्हे तर निदान माफी तरी मागण्याचं काम करावं एवढीच अपेक्षा यांच्याकडून आहे. आणखी काही आपली अपेक्षा या ठिकाणी आम्ही आजच्या प्रसंगी व्यक्त करू शकत नाही. अपेक्षा एकच करतो, अरे लाच मनाची नाही, आईची नाही, बहिणीची नसेल तर निदान त्या छत्रपतींच्या पुत्रा जो दुर्धस्त झाला त्याच्याबद्दल मराठी माणसाची महाराष्ट्राची माफी तरी मागा एवढंच या ठिकाणी आम्ही आज सांगू इच्छितो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.